Hello friends, I'm your friend Niranjan and you are watching my channel Niranjan Yes Lagare. तर मित्रांनो आता कळंबातला इथे आलेलो आहे. पाऊस जोरदार चालू आहे. थोडा पावसाची उडी पण चालू आहे. थांबत आहे पाऊस. पण आता कळंबातला इथे पाण्याची काय स्थिती तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि हे पहा मित्रांनो, आपण हे दृश्य पाहतोय कळंबात तलाव मधून. तर समोर पाहताय तो सांडवा आहे. तिथून पाणी वाहत असतं. कळंबात तलाव पूर्ण भरल्यानंतर हे पहा, इथं सुद्धा पाणी असतं आणि इकडून सुद्धा पाणी वाहत असतं. इथे काठोकाठ पाणी भरलेलं असतं. आणि आता पाऊस कोल्हापूरमध्ये एवढा पडत नाही आहे. पण आत्ता नदीचे पाणी अजून वाढत आहे. पण कळंबात तलाव अजून भरलेलं नाही आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा समोर जे डोंगर असतात ना, ते डोंगरून पाणी सगळं येतं येतं. आणि जर जोरदार पाऊस असेल तर 2 दिवससुद्धा पुरेसे असतात कळंबात तलाव भरायला. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय इथे थोडेफार चिखल झालेला आहे. पाऊस आहे पण म्हणावं असं नाही आहे. आणि हे पहा समोर बघा, तिथे काठोकाठ तिथं पाणी असतं. ते पण पाणी अजून वाढलेलं नाही आहे. पाऊस जर वाढला तर हा तलाव नक्की आणि लवकरच भरेल. शहरामध्ये एवढा पाऊस नाही आहे त्यामुळे पाणी अजून कळंबातच वाढलेलं नाही आहे. पण इतिहास साक्षीला आहे, 1-2 पावसानेच कळंबात तलाव भरून जातो. कदाचित असा जर मोठा पाऊस झाला तर तलाव कधीही भरू शकतो. अदरवाईज पावसाळ्याभर म्हणजे तलाव नक्कीच भरणार आहे. सो स्टे ट्यून. पर्यटन स्थळी जाताना थोडीशी काळजी घ्या मित्रांनो. चिखल असतो आणि पावसाचे पाणी कधीही वाढते, त्यामुळे काही ठिकाणी लोक अडकू पण शकतात. हे पाय इथं पण चिखल आहे आणि जाताना एकदम काळजीपूर्वक जावं लागतं. इथे पाय घसरल्याचे वन दिसतात बघा. सो तुम्ही जर पावसात कुठे ट्रेकला किंवा फिरायला धबधबा पाहायला जाणार असाल तर नक्कीच काळजी घ्या. स्टे सेफ. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये पंचमहालचं पाणी कुठं पण आलेलं आहे कोल्हापूर सिटीमध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटू एका छानशा व्हिडिओसह.